हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वो सड़ाक्षरी हरे कृष्ण महामंत्र धरला सर। अने आज आम्ही या महामंत्राबद्दल काही जानकारी जाणून घेऊचो प्रयत्न करूया। आमका खबर आ चार युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। सत्ययुगान मनुष्याच्या लाईफ असले 1,00,000 वर्ष, म्हणजे जगतारो 1,00,000 वर्ष, आणि तो 60-70 वर्ष एका जाग्यावर बसून तपश्चर्या करताना, आणि ती 60-70 हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याला पुण्य गावून तो बॅक टू गॉड हेड वयतालो, आपल्या वैकुंठ धामात वयतालो। त्याच्यानंतर जो युग हा तो त्रेतायुग। त्रेतायुगान मनुष्याचं लाईफ 1,00,000 वर्षून 10,000 वर्ष राहील, आणि त्रेतायुगान वडले वडले यज्ञ करता येते, आणि यज्ञाक लागून आमकां प्युअर ब्राह्मण जाय, प्युअर भट जाय पडटाले। ओके, ते मंत्रोपचार करपाक प्युरिटी जाय, प्युअर भट जाका खबर आसा, आणि प्युअर घी, प्युअर यज्ञ सामग्री जाय पडटाले। आणि हे सगळे केल्या उपरांत त्यांना पुण्य गावून ते वैकुंठ धामात वयताले। त्याच्या फुडलो युग येलो द्वापर युग। द्वापर युगान मनुष्याचं लाईफ 10,000 वर्षून 1,000 वर्षाचं राहील, आणि द्वापर युगान वडली वडली देवळा बांधताले आणि मूर्ती पूजा करतात। ओके, अर्च विग्रहाची पूजा करतात, अर्चना, आणि ती केल्यानंतर त्यांना पुण्य गावतात, आणि ते पुण्य गावून ते बॅक टू गॉड वैकुंठ धामा वयतात। त्याचा फुडलो युग जो आताचा युग हा त्याला म्हणतात कलियुग। आणि कलियुगान हे सत्ययुग, द्वापर युग, त्रेता युगान जे गोष्टी सांगले हा त्यो काय आम्ही करू शकणार, कारण आमचं लाईफ 1,000 वर्षून 100 वर्षाचं राहिलं। आणि जसं जसं हे युग पुढे पुढे वयतलो तसं तसं लाईफ कमी कमी जायत होतं। आजकाल कोणी गॅरंटी देऊ शकना की आम्ही 100 वर्ष जगू शकता। इवन LIC म्हणतात की पॉलिसी घेता मॅक्झिमम 60 वर्षाची। आणि कलियुग आमकां सगळ्यांक खबर आहो घर कलियुग। आता आम्ही पळयता ही जी महामारी येयली आहा पळय कोविड, तितून कितल्या लोकांक त्रास जाल्लो, असे खुबशे प्रकार घडटले, कारण कलियुगान कांयच बरें अशें ना। मनशाचे आयु कमी जातली, ओके, मनशाची हायट कमी जातली, मनशाची बुद्धी कमी जातली, ओके, आणि मनशाची याददाश्त कमी जातली। आधी पळय किदें जातालें, आमकां टॅलिफोन नंबर सुद्दां याद उरतालो, आतां आमकां घरांतलो आमच्या घरकान्नीचो सुद्दां मोबायल याद उरता, कोणी विचारलें जाल्यार हांव मोबायलान पळोवंक सांगता। कितें जालें, कारण मॅमरी पावर आमची कमी कमी जायत, कारण हो कलियुगाचो इफेक्ट। तर कलियुगान आसा कितें तरी बरें, तर कलियुगान एक गोष्ट बरी आसा ती म्हणजे हरे कृष्ण महामंत्र। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्या महामंत्र म्हटलो आसा। महामंत्र आमकां खबर आहा खुबशे मंत्र आहा, पण त्या मंत्रातल्या सगळ्या मंत्रा पैकी हरे कृष्ण महामंत्र हो टॉपमोस्ट मंत्र आहा, कारण त्याची पॉवर अशी आहा। या मंत्रा आणि कृष्णा यातून कायच फरक ना, कृष्णाचे नाव आणि कृष्णाचे फॉर्म भीतर कायच फरक ना। आणि या मंत्राची इतलो पॉवर आहा की हो मंत्र आम्ही तर मनापासून जप करीत जाल्यार आम्ही बॅक टू गॉड हेड गोलोक धाम प्राप्त करू शकता ह्याच जन्मात। आणि याची गॅरंटी आमकां शिला प्रभुपादान दिल्ली आसा। ओके, आता आम्ही जाणून घेऊया हो मंत्र येयलो कसो, हो मंत्र दिलो कोणी, हो मंत्र ह्या भूमंडळाचेर हाडलो कोणी। ओके, तर हो मंत्र जो आहा पळय हो मंत्र आहा गोलोकातलो। गोलोकेना प्रेम धन हरिनाम संकीर्तन, हे गोलोकातलो हे प्रेम धन आसा। ओके, आणि हे जे प्रेम धन हे भूमंडळाचेर हाडला हो चैतन्य महाप्रभू। चैतन्य महाप्रभू 500 वर्षा पयली येऊन हो मंत्र आमकां दिवून गेल्ले आसा।
चैतन्य महाप्रभु हो कौन? चैतन्य महाप्रभु हो राधा कृष्ण हिमसेल्फ। जो चन्ना कृष्ण ओके महाप्रभु चा अवतारान योन आमका ओके राधा कृष्ण जन्ना महाप्रभु चा अवतारान योन आमका मंत्र दिन केले आसा तेन्ना आमका कळपाचे की याची इम्पॉर्टन्स किदें आसा। पूण आमी ह्या भौतीक जगान आसल्या कारणान आमकां हेजे इम्पॉर्टन्स मात्तूय कळना। शिल प्रभुपाद सांगता की हो मंत्र मरा पासून जप करा म्हणून, आमचे गुरु महाराज सांगता, तरी आसतना आमचे हे मन मंत्राचेर लागना। जेन्ना आमी मंत्र चांट करूंक बसता पळय तेन्ना आमकां माया कॅप्टिवेट करता, आमचें मन एका जाग्यार लागना, आनी त्या कारण आमी हो शुद्ध रितीन हो मंत्र जप करूं शकना। ओके, जेन्ना आमी हो मंत्र शुद्ध एकाग्र मनान जेन्ना चांटींग करतले पळय तेन्ना आमच्या ज्या मनान जो कल्मश आहा पळय हो दूर जातलो आनी आमी शुद्ध जातले। आनी ते शुद्ध परिस्थितीन जेन्ना आमी हो जप करीत रावतले तेन्ना आमी बॅक टू गॉड हेड हें साध्य करूं शकता। ह्या जल्मान आमी बॅक टू गॉड हेड जे कोलोक धाम आहा पळय तितूर वचूं शकता, ते प्राप्त करूं शकता, आनी आमी कृष्ण प्रेम ओके हो ह्या मंत्रांसून आमी प्राप्त करूं शकता। इतलें ह्या मंत्राचें इम्पॉर्टन्स आहा। ताका लागून आमी हमेशा प्रयत्न करपाक जाय, सदांच प्रयत्न करपाक जाय की हो मंत्र मना पासून जप करपाक जाय। आनी ह्या मंत्राचें इम्पॉर्टन्स सांगलेलें आसा, करी संतुर्ण प्रणा हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तैव 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 गतिर अन्यथा। हेचो अर्थ कितें? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम हरिचे नाम हरिचे नाम हरिचे नाम ओके हेज्या शिवाय आनी खंयचोच उपाय ना, खंयचोच उपाय ना, खंयचोच उपाय ना ह्या कलीन। इतले इम्पॉर्टन्स ह्या मंत्राचे। आनी हेजे उदाहरण म्हणजे संत तुकाराम। संत तुकाराम हरिचे नाम जप करी आनी ताजो रिजल्ट कितें जालो? ताका स्वता गरूड येवन ताका घेवन वैकुंठांत गेल्ले आसा। आनी हो तर जप आमकां शिल प्रभुपादान सांगल्या प्रमाणे आमच्या गुरू महाराजान सांगल्या प्रमाणे तर मनापासून करीत जाल्यार ह्या जल्मान आमी बॅक टू गॉड हेड वचूं शकता आनी कृष्ण प्रेम प्राप्त करूं शकता। तेन्ना सगळ्यांक रिक्वेस्ट आहा की हो मन मनापासून जप करून आमी बॅक टू गॉड हेड वचूया। हरे कृष्ण।